नमस्कार मी सुधीर रसाल बोलतो आहे. मी अंधेरी येथे राहतो. मला काही दिवसा काही महिन्यापूर्वी घुटण्यांचा त्रास होता. मला चालता देखील येत नव्हतं. मी एकही पायरी चढू शकत नव्हतो. त्याच्यानंतर मी ॲलोपॅथीचे औषध केले. ॲलोपॅथीच्या औषधाने काही वेळ मला बरे वाटले, पण औषध बंद केल्यावर मला परत ते दुखणं चालू झालं आणि ॲसिडिटी देखील वाढायला लागली. मी गेले 20-25 वर्ष एअरपोर्टला काम करतो, जेणे माझं काम उभ्याने असतं. त्याच्यामुळे मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता आर्थरायटिसचा प्रॉब्लेम सुरू झाला. ॲलोपॅथीचा काही फरक पडला नाही म्हणून मला मित्राने एक सजेस्ट केलं की डॉक्टर केतन पाटकर यांचा उपाय करून बघ. डॉक्टर केतन पाटकर यांनी मला मोरेंगोचे औषध दिले. मोरेंगो पावडर आणि ॲपल सिडर व्हिनेगर हे दोन औषधं दिली. हे औषध जेवायच्या अर्धा तास आधी, डिनर आणि लंचच्या आधी घ्यायला सांगितले. त्याच्यानंतर 15 दिवस कंटिन्यूअस औषध घेतल्याने मी आता व्यवस्थित चालू शकतो. आता मी धावायला देखील लागलो. मी आता पायऱ्या चढून माझ्या घरी 2 माळ्यावर जातो. आता मला एकदम बरे वाटले आहे. फक्त 15 दिवसात मला एवढे बरे वाटले आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करीन की तुम्ही डॉक्टर केतन पाटकर यांचे जॉईंट पेनसाठी औषध घ्यावे. धन्यवाद.